पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपती भवनवर जात राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल. सेंट्रल हॉलमध्ये येताच मोदींनी संविधानावर डोकं ठेवून वंदन केलं. यावेळी राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदींच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला. त्याला गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, चंद्रबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार, शिंदे, अजित पवारांनी अनुमोदन केलं. यावेळी नितीश कुमारांनी मोदींना पूर्ण समर्थन दिलं. आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत, लवकर शपथ घ्या असं नितीश कुमार म्हणालेत. आणि यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला पण पुढच्या वेळी विरोधी सर्व हरतील असा विश्वास यावेळी नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. तर शिंदेंनी भाजप आणि शिवसेनेचा डीएनए एकच असल्याचं म्हटलं. यावेळी मंचावर एनडीएच्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना विशेष स्थान मिळालं. शिवसेना के बारे में इतना ही मैं कहूंगा कि ये शिवसेना और भारतीय जनता पार्टी एक विचारधारा, एक समान विचारधारा वाली पार्टी है. बाबा साहेब ठाकरे जी के नेतृत्व में हमारे जो गठबंधन हुआ है, ये गठबंधन एक फेविकोल का जोड़ है, ये बिल्कुल टूटेगा नहीं. और लोकसभा के चुनाव में जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो मेहनत की है, जो सभाएं ली है, जो उनकी जादू है, वो जादू इस बार फिर लगातार तीसरी बार इस देश ने देखी है. बहुत अच्छा होगा. अब जितने लोग साथ हुए हैं अब बहुत अच्छा है. अब सब लोग बहुत अच्छे ढंग से अपनी बात कर रहे हैं तो सब लोग ठीक हैं. हम मिल करके सब लोग चलेंगे और हम लोग पूरा आपके साथ रहेंगे और आप पूरे देश को कितना आगे बढ़ाएंगे ये बहुत खुशी की बात होगी. यही हम लोगों को कहना है और मेरा आग्रह यही है कि जल्दी से जल्दी आपका काम शुरू हो जाए, शपथ ग्रहण हो जाए. अब आप इतवार को करने वाले हैं तो हम तो चाहते थे कि आजो हो जाता तो अच्छा था.